विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गातील मराठी विषयाच्या अध्यापनाला त्या ठिकाणी सुरवात करणार आहोत द्वितीय सत्रामध्ये भाग क्रमांक तीन मराठीमध्ये भाग क्रमांक तीनमध्ये प्रकरण अकरावे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ आपण त्या ठिकाणी घेणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर प्रतिभा संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून सर्व देशाला जगाला सुपरिचित असणारं विवेकानंदांचं व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी उंची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी जे शब्दांमध्ये पकडता येणार नाही तर अशा या विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत या प्रस्तुत पाठाचे लेखक सुनील चिंचोलकर यांनी या पाठाचं लेखन केलेलं आहे त्यांचा कार्यकाल एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अठरा हा त्यांचा कालखंड राहिलेला आहे अगोदर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी लेखकांचा परिचय पाहणार आहोत सुप्रसिद्ध लेखक संत साहित्याचे अभ्यासक संस्काराचे मोती समर्थ रामदासांचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे श्रीरामदास विवरण मंच सॉरी संच भाग एक ते सहा दहा संत चरित्रे इत्यादी चाळीस पुस्तके प्रकाशित शिव समर्थ पुरस्कार कृतज्ञता पुरस्कार समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारानी सन्मानी तर अशा प्रकारचा बहुआयामी असलेला लेखकांचा परिचय अशा या उंची गाठलेल्या ले ले लेखकांनी एका उंच व्यक्तिमत्वाच्या माणसांची जी भारत यात्रा आहे ती त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तुत पाठामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तर या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रे दरम्यानचे प्रसंग आले आहे त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती त्यांची आकलनशक्ती याविषयीचे वर्णन आले आहे भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी तीन ध्यानस्थ बसले होते सलग तीन दिवस आणि तीन, तीन रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणण्याविषयीचे चिंतन केले या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते प्रस्तुत पाठ हा मानवतेचा पुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे तर विद्यार्थ्यांनो अशा रीतीने की स्वामी विवेकानंदांनी जी भारत यात्रा केली आणि त्या भारत यात्रेदरम्यान जे प्रसंग त्या ठिकाणी आले अशा काही मोजक्या प्रसंगाबद्दल आपणाला लेखक सुनील चिंचोलकर या पाठामध्ये त्या ठिकाणी माहिती सांगत आहेत की उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची ही गती कशी होती नुसतं वाचनाची गती यावरच लक्ष केंद्रित करता कामा नये की जेवढं आपण वाचलेलं आहे तेवढं आपणाला आकलनसुद्धा झालेलं आहे हे विवेकानंदाने आपल्याला पुढं पाठ वाचल्यानंतर ते या ठिकाणी लक्षामध्ये येईल तर सांगायचं तात्पर्य वाचनशक्ती आकलनशक्ती अफाट अशा प्रकारचं म्हणजे चातुर्य त्यांच्याकडे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि उदाहरणार्थ म्हणजे की सलग तीन दिवस आणि तीन रात्र त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी चिंतन केलेलं आपल्याला या पाठामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मग अशा रीतीने की त्यांच्या जीवनाला एक तळमळ त्या ठिकाणी लागून राहिलेली की जनसामान्यांचं जीवनामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग अशा रीतीने की हा जो पाठ आहे तो की मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे तर अशा रीतीनं की स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा लेखक सुनील चिंचोलकर आणि जनसामान्यांची की या जीवनामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे हा एक विचार आपणाला स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाठामध्ये पाहायला मिळतो आहे तर हा पाठ आपण आजच्या या आठवीच्या मराठीच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत ठीक आहे आता पहा पाठ्यपुस्तकामध्ये पहा ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदाने हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले तर विद्यार्थ्यांनो की या टोकापासून ते त्या टोकापर्यंत म्हणजे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत हा जो भ्रमंतीचा भटकंतीचा हा जो भाग आहे आणि मग की उद्देश एकच आहे ज्या देशामध्ये आपण राहतो त्या समाजाची आपल्याला त्या ठिकाणी सेवा करायची आहे आणि मग हा विचार मनामध्ये आला मग हा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर की आपणाला हा जो समाज आहे हा जो देश आहे एकदा आपण आपल्या डोळ्याने तो पाहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार विवेकानंदांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यांनी प्रवासाला भटकंतीला त्या ठिकाणी सुरुवात केली ते ठिकाण हिमालया के आहे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत हे भ्रमण विवेकानंदाने केलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपणाला या प्रस्तुत पाठामध्ये लेखक सुनील चिंचोलकर या पाठाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे असो पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे त्याने तीन खंड एकेका दिवसात वाचून परत केले ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे असे घडू शकत नाही काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते तर पहा की या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरणामध्ये सुनील चिंचोलकरांनी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचा एक प्रसंग वर्णन केलेला आहे की के स्वामी विवेकानंद पोरबंदरमध्ये वास्तव्याला होते राहायला होते आणि मग या पोरबंदरमध्ये ग्रंथालयामध्ये इंग्रजीचे जे काही खंडच्या खंड आहेत तर अशा प्रकारचं अफाट वाचन त्यांचं त्या ठिकाणी असायचं आणि मग असंच एकदा स्वामीजीने एका इंग्रजी खंडाचं म्हणजे वाचन करायला त्यांनी सुरुवात केली त्यांची एक पद्धत होती की वाचन करायची ते काय करायचे की रोज एक खंड वाचायचे आणि तो त्या ग्रंथपालाला त्या ठिकाणी परत करायचे आणि मग अशा रीतीनं एक खंड एका दिवसामध्ये त्यांनी वाचून त्याचा पडसा पाडलेला आहे पूर्ण केलेला आहे एका दिवसामध्ये एक खंड वाचून त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि मग ग्रंथपालाचा समज असा झाला की हा जो स्वामीजींचा शिष्य आहे एका दिवशी एक भला मोठा खंड नेतो काय लगेच तो, का तो दुसऱ्या दिवशी परत आणून देतो काय आणि मग एके दिवशी ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्याला विचारूनच टाकले एक प्रश्नच केला की आता याची आपल्याला शहानिशा केली पाहिजे की त्याने शिष्याला म्हटलं की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं कारण एक एकेका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचणं हे सामान्य लोकांच्या बाहेरचं आहे परंतु स्वामीजींचं तपश्चर्या विचार आकलन क्षमता ही अफाट अशा प्रकारची आहे ते स्वा ग्रंथपालाला त्या ठिकाणी माहिती नव्हतं तो त्यांच्याविषयी त्याला या ठिकाणी काही गोष्टी अज्ञात होत्या तो त्यांना या ठिकाणी जाणत नव्हता आणि सहज तो बोलून गेला की काय तुझे जे स्वामी जे आहेत की एका दिवसामध्ये एक खंड वाचतात आणि मग तो या ठिकाणी परत आणतोस वगैरे काही लोकांना ते या ठिकाणी सवय असते आणि सामान्य लोकांच्या ही कार्यक्षमतेच्या आवाक्याचं बाहेरचं आहे अशा प्रकारचं मत या ग्रंथपदाने त्या शिष्याकडे त्या ठिकाणी बोलून दाखवलं आणि मग अशा रीतीने त्यांनी काही गोष्टी त्या शिष्याबद्दल सांगितल्या काही लोकांना जाडजूड अशा प्रकारचे ग्रंथ न्यायचे की अशी सवयच असते तो बोलून गेला की स्वामीजींच्या आकलनशक्तीचा आणि विचारशक्तीचा म्हणजे आवाका लक्षात न घेता त्यांनी काही वाक्य तो या ठिकाणी बोलून गेलेला आहे आणि मग अशा रीतीनं काही लोकांना सवय असते सामान्य माणसांना कोणती सवय असते आपण काय करतो की ग्रंथालयामध्ये जायचं एखादं गोष्टीचं पुस्तक आणायचं एखादं कादंबरीचं भलं मोठं पुस्तक आणायचं त्याची पुढची दहा बारा पेज मधली दहा बारा शेवटची आणि आपण त्याच्याविषयी मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतो अशी तुमच्या आमच्या सामान्य लोकांना अशा प्रकारची सवय असते असं तो ग्रंथपाल त्या शिष्याबद्दल म्हणजे शिष्याच्या समोर तो या ठिकाणी बोलतो आहे थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं तसंच बहुतेक हा साधू करत असेल आणि मग शिष्याने हे सगळं स्वामीजींना सांगितले चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले पहिले तीन खंड माझे वाचून पूर्ण झालेले आहेत तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता आता मात्र त्या ग्रंथपालाची पाचावर धारण त्या ठिकाणी बसली त्रेधा तिरपट उडाले की स्वतः स्वामीजी जातीन हजर झालेले आहे कारण हजर का झाले कारण त्या ग्रंथपालानं स्वामीजीविषयी त्या सेवकाकडे जे मत व्यक्त केलेलं होतं सेवकाने सागर संगीत त्यांच्यापुढे वर्णन केलं की स्वामीजी ग्रंथपाल अशा म्हणजे पद्धतीनं म्हणत आहेत की काही लोकांना सवय असते मोठे मोठे ग्रंथ घेऊन जायचे आणि मग स्वामीजी चौथ्या दिवशी स्वतः जातीनं त्या ग्रंथपालाकडे गेले आणि मग ते चौथा ग्रंथ घेण्यासाठी आल्याच्यानंतर त्याने तो मागितला आणि स्वामीजी त्या ग्रंथपाला म्हणाले की हे बघा माझे पहिले तीन खंड हे पूर्ण वाचून झालेले आहेत आणि तुम्ही जे शिष्यामध्ये शिष्याम माझ्याबद्दल शिष्याकडे जे मत व्यक्त केलेलं आहे की के वाचतात का नाही वगैरे वगैरे तर तुम्ही याच्याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर त्यातले तुम्ही मला काही पण त्या ठिकाणी विचारू शकता असं ग्रंथपालाला स्वामीजी त्या ठिकाणी म्हणाले आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की कि ते किती प्रामाणिक आहेत ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडातले उभे आढवे प्रश्न विचारले तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पाण्यावर असायचे ते अर्धे पाऊन पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे आणि मग अशा रीतीनं की ग्रंथपालाने जी अजांतेपणाने केले जे वक्तव्य होतं आणि तो अचंबित झाला आश्चर्यचकित झाला आणि त्याने आपलं मत असं बनवलं की हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे आणि मग अशा रीतीनं की स्वामीजींना त्या ग्रंथपलाने या वाचलेल्या तीन खंडातले जे काही आडवे उभे सोपे कठीण कसेही प्रश्न त्याने त्या ठिकाणी स्वामीजींना विचारले आणि मग स्वामीजींनी जो प्रश्न विचारला जो मुद्दा विचारला विचारल, जे स्पष्टीकरण विचारलं काय जे विचारलं ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पानावरचा प्रश्न त्यांनी विचारला ते, विचार ते अर्ध पाहून जे पान आहे ते स्वामीजींनी मुखपाठ तोंडपाठ कंठस्थपणे त्यांनी ते, ते सांगून टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर ग्रंथपालाने जे मत व्यक्त केलं होतं स्वामीजीबद्दल त्यांना खात्री पटली की आपण जे या सेवका पाशी स्वामीजीबद्दलचा जो काही अभिप्राय व्यक्त केलेला आहे तो कदाचित या ठिकाणी चुकीचा ठरलेला आहे आणि आपण हे असं बोलायला नको होतं आणि खरंच हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे याची खात्री त्या ग्रंथपाला त्या दिवशी अर्धा पाऊण पेज पूर्ण ते पाठांतर कंठस्थपणे सांगितल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी खात्री पटलेली आहे त्यानंतर खेत्रीच्या महाराजाने एकदा स्वामीजींना विचारले पहा की स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते आता मगाशी जे आपण त्या ठिकाणी पाहिलं की ग्रंथपालाने स्वामीजीबद्दल जे मत व्यक्त केलेलं होतं की पुस्तकं काहीजण नेतात ते न वाचता परत करतात अशी काही लोकांना मोठमोठे खंडण्याची सवयच असते वगैरे त्याची पुन्हा खात्री पटली आणि मग खात्री पटल्याच्या नंतर एकदा झालं काय की खेत्रीच्या महाराजांनी विवेकानंदांना एक प्रश्न केला की तुम्ही ठीक आहे की पूर्ण उत्तराच्या उत्तर अर्ध उत्तर पाऊन पेज तुम्ही कंठस्थपणे सांगता मग हे तुम्हाला जमतं कसं काय त्याच्या पाठीमाग आहे मग स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे की अशा रीतीनं त्यांनी जे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की मला एवढं हे कसं काय पाठ होतं वगैरे आणि मग की तर्काला अनुसरून त्याने उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला स्वामीजी म्हणाले मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो खेत्रीच्या महाराजांना विवेकानंद म्हणजे स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं तुम्ही विचारता मला की तुम्हाला एवढं हे कसं काय जमतं आणि मग मी काय करतो की माझं जे काही मन आहे मी कुठेही एकाग्र त्या ठिकाणी करू शकतो तसेच माझा त्यास तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते लक्षात राहण्याचा साधा जो काही उपाय आहे तो स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना सांगितला की माझा जो अनुभव आहे तासन तास मी ध्यानाचा अभ्यास म्हणजे एकाग्र म्हणजे माझं मन एकाग्र करू शकतो आणि मन एकाग्र केल्यामुळे तासनतास त्याचा अभ्यास केल्यामुळे मी जे वाचतो मी ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतो ते माझ्या लक्षामध्ये राहतं असं स्वामी विवेकानंद खेत्रीच्या महाराजवळ महाराजांजवळ त्यांनी आपलं हे मत त्या ठिकाणी व्यक्त केलं ते त्या ठिकाणी बोलले त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते पाठ होऊन जाते पुढे स्वामीजी म्हणाले असं बघा राजेसाहेब आपण मुलांना अक्षर शिकवतो शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो आपण वाक्यापाशी थांबतो वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे यापुढे जाऊन जर प्रयत्न केला आपल्या मनाची बुद्धीची आणि नेत्रेंदियाची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो काही ग्रंथांची पाण्याच्या पाणी मी वाचू शकतो एवढं स्वामी विवेकानंदांना का शक्य झालं त्याविषयी आपला जो स्वअनुभव आहे तो त्याने खेत्रीच्या महाराजांना सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मग की माझ्या हे लक्षात कसं राहतं तर पहिलं त्याने जे मत त्या ठिकाणी मांडलं की मी माझं जे काही मन आहे हे कुठेही एकाग्रपणाने त्या ठिकाणी करू शकतो आपण सर्वसामान्य माणसं चंचल मनाची म्हणजे मन ओढाये ओढाय आपलं मन आता इथं आहे तर तिथं आहे एका क्षणामध्ये मनाचा वेग आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पकडता येत नाही आणि मग स्वामीजींचं मन की एकाग्रपणे ते या ठिकाणी ध्यानधारणा करतात आणि मग तासनतास या गोष्टी ध्यानस्थपणे त्यांनी त्यांचा अभ्यास म्हणजे केलेला आहे आणि मन हे केंद्रित झाल्यामुळे माझ्या या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये राहतात आता पुढचा विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला म्हणजे आपण मुलांच्या बाबतीमध्ये काय करत असतो की हे असं आहे बघा म्हणजे लक्षात ठेवण्यामागचं सूत्र असं आहे की आपण काय करतो विद्यार्थ्यांच्या मुलांच्या संदर्भामध्ये की आपण प्रथमत सुरुवातीला मुलांना काय शिकवत असतो अक्षरे शिकवत असतो त्यांना एकदा अक्षरांशी ओळख झाली की नंतर त्या अक्षरांपासून तयार झाले शब्द आपण त्यांच्यासाठी देत असतो त्यानंतर अनेक शब्दांचं वाक्य आपण त्यांना देत असतो आपण वाक्यापाशी थांबतो मग वाक्य बोलता येणे वाचता येणे लिहिता येणे ही आपल्याबद्दलच्या शिक्षणाची ही शेवटची पायरी आहे परंतु पुढे जाऊन आपण अक्षर वाचलं शब्द झाला वाक्य झालं लिहिता आलं वाचता आलं आणि आपण त्याच्यापुढे जर जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न केला आपल्या मनाची बुद्धीची आणि आपले जे नेत्रेंद्रिय आहे नेत्र म्हणजे काय डोळा तर याची शक्ती आपण त्या ठिकाणी आणखीन विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेदच्या परिच्छेद वाचता येतात आणि हे स्वामीजींनी केलं आणि म्हणून त्यांना की परिच्छेदच्या परिच्छेद त्यांच्या लक्षामध्ये राहतात ते अर्धा पाऊन पेज सहजपणे त्या ग्रंथावर पुस्तकावर ते बोलून जातात आणि मी एका दृष्टिक्षेपामध्ये म्हणजे स्वतः स्वामी विवेकानंद खेत्रीच्या महाराजांना ते याबद्दल सांगत आहेत की मी एका दृष्टिक्षेपामध्ये पूर्ण एका परिच्छेदाचं मी त्या ठिकाणी वाचन करत असतो ग्रंथांची पाण्याची पाने, ची पाने, ची पाने मी या ठिकाणी वाचन करत असतो अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदाने खेत्रीच्या महाराजांना या सगळ्या म्हणजे गोष्टीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आता त्यानंतर चिंचोलकर लेखक त्या ठिकाणी काय सांगतात तर, का तर जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले आता पुढचा प्रसंग लेखक या पाठामध्ये वर्णन करतात जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले समुद्राच्या काठी उभे राहिले सगळीकडे आनंद अनंत असा तीन दिशेला सागर पसरलेला एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी एक दीड फरलांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत तिथे आपण गेलो तर ही कल्पना स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली तर अशा रीतीनं हा जो प्रवास आहे आपण सुरुवातीला पाहिलं की हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत हा प्रवास त्या ठिकाणी <clears> आहे <throat> आणि कन्याकुमारीला आल्याच्या नंतर त्या म्हणजे कन्याकुमारीचं दर्शन स्वामी विवेकानंदाने घेतलं त्यांच्या मनाला मनस्वी या भारत यात्रेदरम्यान त्यांना जो काही आनंद म्हणजे झाला मनस्वी अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी झाला आणि कन्याकुमारीचे दर्शन घेऊन बाहे ते बाहेर आले समुद्राच्या काठी ते उभे राहिले सगळीकडे जि म्हणजे जिथंपर्यंत दृष्टी जाईल तिथंपर्यंत अनंत याचं वर्णन करता येत नाही अनंत समुद्र तीन दिशेला पसरलेला दिसला आणि स्वामीजींचे लक्ष एक मध्यभागी जो एक शिलाखंड होता की पातळ अशा प्रकारचा जो जे खडक होता त्या खडकावर स्वामी विवेकानंदांचं त्या ठिकाणी लक्ष गेलं तो त्यांच्यापासून फरलांग म्हणजे अंतर मोजण्याचं जे साधन आहे तर फरलांग दीड फरलांग अशा प्रकारचं ते अंतर त्या ठिकाणी होतं आणि म्हणजे आपण त्या पाण्याच्या भरपूर वर म्हणजे ते खडक आहे तिथं आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अनुभव येईल ध्यानधारणा करता येईल हा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये आला आणि मग त्यासाठी स्वामी विवेकानंद आता काय करतात हे पुढच्या परिचदामध्ये लेखकाने वर्णन केलेलं आहे त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्याला विचारले की त्यांना तिथपर्यंत म्हणजे मध्यभागी जो एक शिलाखंड त्यांना दिसला तिथं मला जायचं आहे आणि बाजूलाच असलेल्या त्या नावाड्याला विचारलं ते काय आहे नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात जिथं स्वामीजींना जायचं होतं त्याबद्दल नावाड्याकडून म्हणजे विचारणा केली त्याला काय म्हणतात आणि नावाड्याने उत्तर दिलं की त्या ठिकाणाला श्रीपाद शिला म्हणतात असं नावाडी स्वामी विवेकानंदांशी बोलला स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे त्या शिलाखंडावर आपण जावे कन्याकुमारीच्या चरणे भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदाने एका नावाड्याला सांगितले बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड नावाड्याने सांगितले तुम्हाला पाच पैसे मला द्यावे लागतील तर विद्यार्थ्यां लक्षात घ्या की अशा रीतीनं हा दोघांमध्ये चाललेला संवाद आहे बाजूलाच एक नावाडी त्या ठिकाणी होता स्वामी विवेकानंद आणि नावाडे यांच्यामध्ये संवाद त्या ठिकाणी चाललेला आहे की आतापर्यंत आपण जो काही के प्रवास केलेला आहे आणि मग आपण देशाच्या टोकापर्यंत आलोलो हो। आहोत पण आपण स्वतः स्वामीजी म्हणजे विवेकानंद ज्या ठिकाणी उभे आहेत तर ते देशाचं टोक नाही आणि त्यांना ती श्रीपादशिला ती शिळा त्या ठिकाणी दिसली आणि मग त्या ठिकाणी आपण जावं असं मन त्यांचं त्या ठिकाणी विचार करू लागलं आणि मग कन्याकुमारीच्या चरणी आतापर्यंत आपण हिमालयापासून जी भारत यात्रा त्या ठिकाणी काढली ही भारत यात्रा समर्पित तर या भावनेने स्वामी विवेकानंदाने नावाड्याला विचारले की बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड तिथपर्यंत तू माझी मदत करशील का तू मला त्या शिलाखंडावर सोडशील का अशा प्रकारचे प्रश्न नावाड्याला स्वामी विवेकानंदाने विचारले मग साहजिकच नावाड्याने सांगितले तुम्हाला पाच पैसे मला द्यावे लागतील विचार करा की प्रवासाचं अंतर हे पार करण्यासाठी नावाड्याने त्यांच्याकडे किती म्हणजे पैशाची विचारणा केलेली आहे की या प्रवासाच्या मोबदल्यामध्ये स्वामी विवेकानंदानी पाच पैसे नावाड्याला द्यावेत त्याची मागणी नावाड्याने स्वामीजींकडे त्या ठिकाणी केली स्वामीजी म्हणाले माझ्याकडे पैसे काहीच नाही मी निष्कांचन संन्याशी आहे नावाडी म्हणाले ते तुमचं तुम्ही बघा आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही म्हणजे जो व्यवहार आहे की त्याचंही पोट आहे की पाच पैसे त्याने मागितलेले आहेत त्यावर स्वामीजींनी की असमर्थता दर्शवली आहे म्हणजे पैसे असून न देणे हा विचार नाही आहे की स्वामीजींनी प्रामाणिकपणे सांगितलं की मी एक निष्कांचन स्वामी आहे म्हणजे संन्याशी आहे माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही आहेत असं स्वामीजींनी नावाड्याला त्या ठिकाणी सांगितलं परंतु नावाडे काही ऐके ना तुम्ही कोण आहात संन्याशी आहात तुमच्याकडे पैसे आहेत नाहीत हा तुमचा प्रश्न आहे आणि मी काही तुम्हाला पैसे घेतल्याशिवाय त्या शिलाखंडापर्यंत अर्थामध्ये श्रीपादशिलेपर्यंत पोचू शकणार नाही असं नावाड्याने स्वामी विवेकानंदांना त्या ठिकाणी बोलला मग ते तुमचं तुम्ही बघा आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही स्वामी विवेकानंदाने एकदम त्या सागरामध्ये उडी मारली म्हणजे नाही म्हटल्याबरोबर पैसे नाहीत आणि तुम्हाला प्रवासही होणार नाही असं म्हटल्याबरोबर स्वामी विवेकानंदाने काय केलं की एकदम त्या समुद्रामध्ये सागरामध्ये उडी मारली कल्पना करा फरलांग दीड फरलांग अंतर पोहच जायचे होते त्यात स्वामीजींना आणखीने धोका माहीत नव्हता कन्याकुमारीच्या त्या, कन्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात पहा म्हणजे कसल्याही प्रकारची तमा भीती न बाळगता की निर्भय मनाने स्वामीजींनी विवेकानंदाने समुद्रामध्ये सागरामध्ये उडी घेतली आणि ते काही अंतर थोडं नव्हतं फरलांग दीड फरलांग अंतर आपणाला विहिरीमध्ये एखाद्या तलावामध्ये आपले पाय टेकत असताना आपला धाप लागते दम लागतो आपण गटांगळ्या खात असतो तर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये केवळ इथं लक्षात घ्या त्यांचं वाचन तर अफाट आहेच आहे अर्धा पाऊन पेज ते मुखोद्गत सांगतातच दिवसाला एक एक खंड त्यांनी वाचून पूर्ण केलेलाच आहे परंतु इथं आपणाला त्यांच्या धाडसी स्वभावाचं त्या ठिकाणी दर्शन घडतं कसल्याही प्रकारचा म्हणजे त्याच्याशी गयावया वगैरे करणं हा भाग तर दूरच राहिला म्हणजे कशाचाही विलंब न करता सागरामध्ये उडी मारली भीती न बाळगता मोठे मासे असतात वेगळ्या प्रकारचे आणि मग त्याच्या त्या समुद्रामध्ये एक लेखकांनी आपल्याला सांगितलेलं की शार्क मासे आणि या शार्क माशाबद्दलचं वर्णन असं आहे की या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका भक्कम असतो इतका जबरदस्त असतो की त्याच्या दातांचं वर्णन जर आपण या ठिकाणी पाहिलं हे दात हे हत्तीच्या दातासारखे सुळ्या दातांसारखे असतात आणि एकदा का या जबड्यामध्ये जबरदस्त जबड्यामध्ये की माणसांचा म्हणजे त्या ऐवज त्यांना जर सापडलं तर ते काकडीसारखे या ठिकाणी तोडून खाऊन टाकतात तर अशा प्रकारे भीती त्या ठिकाणी वाटू लागली जेव्हा स्वामी विवेकानंदाने समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडे घाबरून गेले लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर दम संपला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले त्या नावाड्याच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा हे दुसरं मत आहे पाठामध्ये सुरुवातीला आपण ग्रंथपालाने त्यांच्याबद्दल जे मत व्यक्त केलेलं होतं ते त्या ठिकाणी पाहिलं की हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे असं मत ग्रंथपालांचं बनलं कारण त्यांनी त्या ग्रंथाबद्दल जो उभे आडवे प्रश्न विचारले त्यातलं त्या जे पेज नंबर पान नंबर विचारलं त्या पानावरचा अर्धा पाऊन भाग त्याने पूर्ण मुखोद्गत अक्षरशः कंठस्थपणे तोंडपाटपणे सांगून टाकलेला आहे दुसरा जो भाग त्या ठिकाणी स्वामीजींचा आपल्या लक्षामध्ये येतो दुमे धाडसीपणा ते पाहूनचसुद्धा ते जे आजूबाजूचे दोन तीन नावाडी होते ते सुद्धा त्याने अचंबित होऊन म्हणजे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा संन्याशी म्हणजे कोणी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे अशी धारणा एक विचारशक्ती त्यांची त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती काही चुकीची नव्हती कारण या सगळ्या सांगितलेल्या वर्णनावरून समुद्रात उडी मारणे मग नावाड्यांनी वाटलं की कुठेतरी मासेच आहेत ते खाऊन टाकतील आणि मग ते नुसते खाऊन टाकणार नाही तर ते काकडीसारखे म्हणजे त्यांचं भक्ष ते या ठिकाणी काकडीसारखं चावून खातील वगैरे तर अशा प्रकारे नावाड्यांना भीती त्या ठिकाणी वाटू लागली आणि नावाड्यांनी घाबरून आपल्या दोघा तिघांनी त्या ठिकाणी नावा काढल्या आणि स्वामीजीचे तर पोहत जात होते कुठं शिलाखंडावर त्या श्रीपाद शिलेवर तर त्यांच्या दिशेने त्यांनी पाठलाग सुरू केला आणि मग त्यांच्या मनामध्ये साहजिकच भीती वाटू लागली की या माणसाला वाटेमध्ये म्हणजे स्वामी विवेकानंदांना वाटेमध्ये पोहत असताना समुद्रामध्ये सागरामध्ये काही संकट आले तर सांगता येत नाही आणि मग अशा रीतीनं आणि मग मध्येच दम लागला तर त्याचबरोबर खडकावर म्हणजे दम लागला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले आणि मग त्यांच्या नावाड्यांच्या लक्षामध्ये आलं की हा व्यक्ती हा मनुष्य कोणीतरी म्हणजे साधा संन्यासी नाही म्हणजे काहीतरी अद्भुत अशा प्रकारची म्हणजे अद्वितीय अशा प्रकारची एक शक्ती या संन्याशामध्ये या साधूमध्ये आहे हे नावाड्यांनासुद्धा त्या ठिकाणी पटलेलं आहे का पटलं कारण अनुभव त्यांच्यासमोरच आहे म्हणजे कुठं कोणीतरी सांगण्यावरून त्यांनी विश्वास ठेवलेला अशातला भाग नाही त्यांच्यासमोर पैसे नाहीत पाच पैसे नाहीत आणि आम्ही तुम्हाला नेणार नाही म्हणजे कसल्याही प्रकारचे त्यांच्याकडे संवाद न साधता मला नेऊन सोडा वगैरे तर ताबडतोब त्यांनी समुद्रामध्ये उडी घेतली आणि त्या शिलाखंडावर जाऊन ते, ते पोचलेले आहेत स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे नावाड्यांना म्हणाले की आता मी दोन तीन दिवस या शिलाखंडावर या श्रीपाद शिलेवर मी राहणार आहे तेव्हा ते नावाडे आणखीन थक्क झाले सुरुवातीचा अनुभव त्यांच्या पाठीशी होताच म्हणजे न सांग म्हणजे कुठल्याही प्रकारचा विलंब न करता म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी त्या श्री म्हणजे शिलेवर येऊन त्या शिलाखंडावर येऊन म्हणजे ते थांबलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की मी आता इथं दोन तीन दिवस राहणार आहेत असं म्हटल्यानंतर ते नावाडेसुद्धा आश्चर्यचकित झाले थक्क झाले स्वामीजी तीन दिवस तेथे राहिले रात्री एकटे सोपतीला कोणी नाही तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले म्हणजे या समुद्रामध्ये तीन दिवस म्हणजे बाजूला कुठलाही मनुष्य नाही आणि मग अशा रीतीनं त्यांनी तीन दिवस त्या श्रीपाद शिरीवर आपला मुक्काम त्या ठिकाणी केला रात्री एकटे आहेत सोबतीला कोणी नाहीत आणि नुसते तिथं थांबलेले नाही येते तर ते ध्यानस्थ बसलेले आहेत त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे त्यांना हाका मारायचे पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत त्यांना काही ऐकू जात नाही त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण पाच पैशासाठी या माणसाला नाही नाही म्हणून म्हटले पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ आग्नेय प्रदीप्त झाला स्वामीजी म्हणतात जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसाला अंतस्थ आग्ने प्रदीप्त होत असतो अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे थोडी संकट आली पाहिजे थोडा विरोध असला पाहिजे म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलत असते म्हणजे सांगायचं तात्पर्य सगळ्या गोष्टी सहजपणे मिळाल्या तर त्या गोष्टीची चव मजा आनंद हे राहत नाही आणि म्हणून त्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागत असते आता आपण वाचलेल्या काही ओळीमध्ये लेखक सुनील चिंचोलकर असं वर्णन करतात की या सगळ्या परिच्छामध्ये की नावाडी लोक यायचे की स्वामीजी विवेकानंदजी तीन दिवस ध्यानस्थ बसलेले आहेत नुसते ते बसलेले नाहीत तर एकाग्र अशा प्रकारचं त्यांचं चित्त ते मूर्ती त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मग साहजिकच आहे की त्यांचा पहिला अनुभव समुद्रातून ते, मा ते उडी मारून सही सलामत अगोदर जाऊन त्या शिडेवर म्हणजे ध्यानस्थ बसलेले आहे आणि मग अशा रीतीने एक दिवस नाही दोन दिवस तीन दिवस आणि मग साहजिकच आहे त्यांना त्यांच्या दैवी म्हणजे अद्भुत शक्तीची कल्पना त्या ठिकाणी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे याची कल्पना आली आणि मग काही लोक आपापल्यापर्यंत आप त्यांना खाण्यासाठी आणायचे त्यांना हका मारायचे त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत त्या लोकांनी नावाड्याने आवाज देऊन पाहिला वगैरे आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की स्वामीजी भाव समाधीमध्ये आहेत ध्यानस्थ आहेत त्यांना काहीही आपण बोललेलं खायला आणलेलं आहे आपण आजूबाजूला कुजबूज करतो आहोत त्यांच्या कानामध्ये ऐकू जात असेल आणि मग अशा रीतीनं त्यांना ऐकू जात नाही त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल आणि मग अशा रीतीनं की नावाड्यांना वाईट वाटलं का वाईट वाटलं की अरे बापरे की हा साधू हा अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे आणि मग आपण त्यांना खरं तर पैसे मागायलाच नको आहे आपण त्यांच्याकडे पाच पैसे त्या ठिकाणी मागितले आणि मग मा त्या त्यांना किती वाईट वाटले की आपण पाच पैशासाठी या माणसाला नाही म्हटले म्हणून पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला आणि मग त्यांनी नाही म्हटल्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी काय झाला प्रदीप्त झाला म्हणजे अशा रीतीनं स्वामीजींच्या मनामध्ये हा विचार त्या ठिकाणी आला अंतस्थ अग्नी म्हणजे काय मनातील खळबळ मनातील ईर्षा त्यांची जागृत झाली त्यांनी विरोध केला की के आम्ही तुम्हाला नेणार नाही आणि मग हा जो मनातला त्यांचा विचार आहे तो बाहेर आला स्वामीजी म्हणतात आणि मग विवेकानंदांचं असं मत आहे की विद्यार्थ्यां जितका विरोध असेल त्याचबरोबर जितकी प्रतिकूलता असेल आणि त्याचबरोबर माणसातला अंतस्थ अग्नी त्या ठिकाणी प्रदीप्त होत असतो आणि काय होतं की याच्या उलट अगदी विरुद्ध परिस्थिती असेल तर माणसातल्या म्हणजे एकंदर अग्नी प्रदीप्त होण्यासाठी जर त्याला म्हणजे अनुकूल वातावरण म्हणजे अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे थोडी संकटं असली पाहिजेत विरोध असला पाहिजे म्हणजे माणसातले अंतस्त चेतना काय होते फुलत जाते म्हणजे सांगायचं सा तात्पर्य माणसातला जो अंतस्थ हेतू असतो किंवा मनातील जी खळबळ असते जी ईर्ष्या असते त्यासाठी त्याला काही वेळा विरोध करावा लागतो संघर्ष करावा लागतो आणि त्यातून त्याला यश मिळवण्याची ईर्ष्या त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असते संकटंसुद्धा आली पाहिजेत आणि मग अशा रीतीनं स्वामी विवेकानंदांचं जे मत होतं ते आपणाला या पाठामध्ये लेखक सुनील चिंचोलकर माणसांची अंतस्त चेतना केव्हा प्रदीप्त होते हे विवेकानंदाने त्या ठिकाणी नावाड्यांसोबत या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या तुम्ही जर मला सहजपणे या शिलाखंडावर पोचलं असतं तर कदाचित त्या ठिकाणी वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती तर अशा रीतीनं नावाडी आणि स्वामी विवेकानंद तर अशा रीतीनं त्या नावाड्यांनी स्वामी विवेकानंदाबद्दलचे काही मत आहे ते त्या ठिकाणी म्हणजे आपण साधूला तिथपर्यंत सोडलं नाही त्यांच्या मनाला किती वाईट वाटलं असेल असं या दोघा तिघांमध्ये जे कुजबूज होते परंतु स्वामीजी याच्याबद्दल लिहितात त्यांचं मत असं आहे की माणसाला थोडा विरोध असला पाहिजे म्हणजे माणसातली अंतस्त चेतना त्या ठिकाणी फुलत असते नेहमीच त्याच्या बाजूने सगळं गोष्टी होत गेल्या जे पाहिजे हो ते त्याला मिळालं मागण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी मिळाल्या तर माणसातली जो अंतस्त हेतू असतो ईर्ष्या असते जी खळबळ असते तेवढीशी प्रज्वलित होत नाही स्वामीजी तीन दिवस आणि तीन रात्री तेथे राहिले तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते तुम्ही आम्ही सामान्य माणसं अनेकदा एकांतामध्ये आपण विचार करत असतो चिंतन करत असतो परंतु हे चिंतन भारत मातेचं चिंतन नसतं हे चिंतन दुसऱ्याविषयीच नसतं हे चिंतन स्वत्वामध्ये आपण त्या ठिकाणी गुंतलेलो असतो आणि मग आपला संसार मुलं बाळं शिक्षण पैसा घर म्हणजे आपण नेहमी स्वतःचाच विचार त्या ठिकाणी करत असतो परंतु स्वामी विवेकानंदांच्या म्हणजे बाबतीमध्ये तीन दिवस आणि तीन रात्र त्याने कशाचं चिंतन केलेलं आहे फक्त आणि फक्त त्यांच्यासमोर भारतमातेचं चिंतन त्या ठिकाणी चालू आहे डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत की भारतमातेचं चिंतन त्या शिलाखंडावर त्यांनी तीन दिवस तीन रात्र अखंड अविरतपणे त्या ठिकाणी चालू केलं आणि या भारतमातेबद्दल त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार येत होते आपल्या भारतातील गोरगरीब जनता ही त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती की माझा भारत देश आणि या भारत देशामध्ये असलेली सामान्य जनता गोरगरीब जनता म्हणून आपण सुरुवातीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की या प्रसंगामधून स्वामीजींची जी, जी राष्ट्रावर असलेलं प्रेम आहे राष्ट्रावर असलेली जी भक्ती आहे आणि त्याचबरोबर जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन जर घडून आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी योग्य अशा प्रकारचे बदल केले पाहिजेत ही आंतरिक तळमळ त्यांच्या मनाला त्या ठिकाणी लावून राहिलेली आहे हा विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत आणि मग की चिंतन करत असताना त्यांच्या लक्षामध्ये आलं या भारत मातेतले या भारतातल्या देशा, देशात देशातले आपल्या देशातले अनेक लोक त्या ठिकाणी उपाशपोटी आहेत ज्यांना जेवायला अन्न नाही त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो जिथं पोटामध्येच काही नाही आणि मग त्यांना वेदांत उपनिषद ज्ञान हे सांगून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य होणार नाहीत आणि मग ज्या ठिकाणी भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे आणि मग स्वामीजींनी पाठाच्या उत्तरार्धामध्ये लेखकाने खूप चांगला विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे स्वामी विवेकानंदांचं जे मत आहे ते त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि मग स्वामी विवेकानंदांनी या शिलाखंडावर तीन रात्र तीन दिवस जी ध्यानधारणा केली आणि मग त्या ध्यानधारणेमध्ये फक्त आणि एकच विषय भारत मातेचं चिंतन त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे त्यांना आपला डोळ्यासमोर सतत त्या ठिकाणी भारत मातेची चिंता लागून राहिलेली होती आणि मग आपल्या भारतामध्ये अनेक गोरगरीब जनता आहे अनेक लोकांना जे उपाशीपोटी त्या ठिकाणी राहावं लागतं आणि मग आपण काय करत असतो अशा लोकांना वेदांत सांगण्याचा प्रयत्न करतो की पोटी जिथं भाकरीची भ्रांत आहे जिथं भाकरी मिळत नाही आहे तिथं त्यांना वेदांत सांगून उपनिषद सांगून काहीही फरक पडणार नाही ते त्यांच्या आतमध्ये डोक्यामध्ये सुद्धा उतरणार नाही आहे आपण त्यांना वेदांताचा काय उप म्हणजे उपदेश करत असतो भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे दादांत खोटे आहे आणि मग त्याला काय हवं आहे त्याला भाकरी हवी आहे आणि मग हे वेदांत ज्ञान वगैरे हे खोटं आहे लोकांना आधी दोन वेळ जेवायला द्या आणि मग की अगोदर त्यांना समाधानानं दोन घास त्यांना पोटाला भाकरी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मिळाली पाहिजे खरा धर्म हा सूर्यासारखा सूर्यप्रकाशक असतो आणि धर्माच्या बाबतीमध्ये त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं खरा धर्म हा कशाप्रमाणे असतो सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो आणि इथं भारत मातेची चिंतन करत असताना सामान्य माणसाचं चिंतन करत असताना धर्माबद्दलची व्याख्या त्यांनी केली वसुंधरेसारख्या सर्व संग्राहक असतो हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजीने समजावून सांगितले तर अशा रीतीने या छोट्याशा पाठामध्ये स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या प्रस्तुत पाठामध्ये लेखक सुनील चिंचोलकर यानी स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत ते या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सामान्य जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि मग अशा रीतीनं की धर्म हा कसा असतो सूर्यासारखा सर्व प्रकाशक त्या ठिकाणी असतो या वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो आणि सर्व धर्म समन्वयाचे जे सूत्र आहे ते समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितलेलं आहे तर म्हणजे नेहमी स्वामी विवेकानंदी काय म्हटले की देव धर्म मानवतेची पूजा काय आहे की खरा धर्म त्या माणसाला कशाची गरज आहे हे अगोदर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे रिकाम्या पोटी त्याला वेदांत सांगून कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही आणि खरा धर्म म्हणजे काय आहे तर मानवतेची पूजा करणं माणसाला कशाची गरज आहे हे स्वामीजींनी या समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थ्यांनो अशा रीतीनं की प्रस्तुत पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा आणि याच्यामध्ये जे काही अनुभव म्हणजे ले लेखकाने सांगितलेले आहेत स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांची भारत यात्रा या ठिकाणी आहे हे लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर की या समाजाची या देशाची आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यानंतर जे मुख्य मुद्दे आहेत ते मी याच ठिकाणी सांगतो आहे की पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये असताना एक अनुभव हे ग्रंथपालांच्या बाबतीमध्ये तो अनुभव सांगितलेला आहे तीन खंड वगैरे नेहून झाले आणि एके दिवशी स्वामीजींचा जो शिष्य होता त्याला ग्रंथपालाने त्या ठिकाणी विचारलं चौथ्या दिवशी स्वामी विवेकानंद जातीने हजर राहिले आणि विचारा की कुठलेही प्रश्न विचारा काहीही विचारा आणि मग त्याने ग्रंथपालाने आडवे उभे प्रश्न विचारले आणि त्याचे अतिशय अस्खलितपणे पान नंबर अर्धा पाऊन पेज त्याने पूर्ण मुखोद्वतपणे कंठस्थपणे स्वामीजीने सांगितलं आणि मग ग्रंथपालाचं मत बनलं की हा जो साधू आहे की मानवी कक्षेच्या बाहेरचं हे काम आहे त्याच्यानंतर दुसरा अनुभव क्षेत्रीच्या महाराजांचा आहे आणि मग त्यांनीसुद्धा तशाच पद्धतीनं की मी तासन तास द्यान दारना करतू। करतू। त्या ठिकाणी ध्यानधारणा करतो मन एकाग्र करतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक म्हणजे होत असतात आपण विद्यार्थ्यालासुद्धा अक्षर शब्द वाक्य या पद्धतीनंच त्या ठिकाणी शिकवत असतो आणि मग अशा रीतीनं तोही अनुभव आपण त्या ठिकाणी पाहिला त्याच्यानंतर नावाड्याच्या बाबतीमध्ये एक अनुभव त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि नावाड्यांचं मत असं या ठिकाणी झालं की स्वामी विवेकानंद अर्थामध्ये हा साधू हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे आणि शेवटी स्वामी विवेकानंदाने धर्माच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे ठीक आहे तर अशा रीतीनं हा पाठ क्रमांक अकरा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा याचा वर्धू स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण त्या ठिकाणी पूर्ण करावा ठीक आहे